गोर गरिबांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाबरोबरच पालिकेचे नाशिक रोडचे बिटको रुग्णालय, पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय, जुन्या नाशकात डॉक्टर झाकीर हुसेन कथडा रुग्णालय, जिजामाता प्रसूतीगृह, सातपूर येथे मायको रुग्णालय, तसेच नवीन नाशिक विभागात स्वामी समर्थ रुग्णालय उपयुक्त ठरत आहे. खास करून गर्भवती मातांसाठी पालिकेची रुग्णालय उपयुक्त आहेत. मात्र प्रसूतीपूर्व तपासणीत आवश्यक सोनोग्राफी चाचणीसाठी मोठी पदरमोड करावी लागते. या चाचपणीसाठी खासगी तंत्रज्ञाकडे एका वेळेस किमान 800 ते 1000 पर्यंत खर्च होतोय. सद्यस्थितीत बिटको रुग्णालय आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा नसल्यामुळे सातपूर, नवीन नाशिक, जुने नाशिक या भागातील रुग्णांना तसेच गरोदर महिलांना सोनोग्राफीकरिता नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात तसेच पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठविले जात होते. या पार्श्वभूमीवर आता डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात, जिजामाता प्रसूतीगृह, मायको रुग्णालय व स्वामी समर्थ रुग्णालयातील 4 सोनोग्राफी यंत्रे खरेदी केली जाणार आहेत. या दरम्यान ही यंत्रे चालवण्यासाठी पालिकेकडे रेडिओलॉजिस्ट नसल्यानं स्त्रीरोग तज्ज्ञांना बिटको रुग्णालयातील रेडिओलॉजिस्ट मनोज चौधरी यांच्यामार्फत प्रशिक्षण दिले जाते. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.